नमस्कार, प्रसाद कुलकर्णी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण एक्झॅक्टली एक वर्षांनी भेटतोय आणि मी ताईकडे आलोय पुण्यात. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल आणि आम्ही कोपा मॉलला चाललोय, जो पुण्यातला पहिला पेट फ्रेंडली मॉल आहे. रॅदर मी मुंबईत पण बघितला नाहीये, जर माहिती असेल लोकांना तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा, कारण की मला तरी मी बघितला नाहीये. आणि त्या मॉलला आता आम्ही चाललोय, बघू कसा आहे मॉल, काय आहे ते आता कळेल आपल्याला. आणि सगळ्यांना माहितीच असेल माझ्याकडे स्नोवी आहे, माझी पेट पॉमेरियन आहे. सो मी तिला आम्ही सगळे जण घेऊन चाललोय, बघू ती कशी रिॲक्ट करते मॉलमध्ये ते बघायला तुम्हाला पण मजा येईल, मला पण मजा येणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही मिस आउट करू नका. तर आता हे अजून खाली येत आहेत, मी खाली गाडीत थांबलोय, गाडी चालू करून बसलेलो आहे. सो हे आल्यानंतर आपण डिरेक्टली मॉलमध्ये भेटूया. आणि लोकेशन मी या मॉलचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो, जर तुम्ही पुण्याला येणार असाल तर नक्की या मॉलला व्हिजिट करा. तुमचा पेट असेल तर नक्की पेट घेऊन या, मजा करा. बघू आता कसं आहे, आम्हाला पण माहित नाही, आम्ही पण पहिल्यांदा चाललोय. सो चला आपण जाऊया डायरेक्ट तिकडेच. आलेले खाली उतरलेली आहेत माणसं. स्नोवी कुठे? यस, ग्रीवा आणि शांभवी येत आहेत आणि स्नोवी पण येते. सगळेजण आता गाडीत आलेले आहेत. कुठे जाणार आहे सांग? हो मी सांगितलं त्यांना. आणि ती स्नोवी पण. बाप्पा मंगलमूर्ती. पार्किंग केलेली आहे आम्ही बघू शकता. आणि आता स्नोवीला उतरवतोय. स्नोवीला उतरवलंय. स्नोवी पहिल्यांदा मॉल मध्ये आली आहे, काय बोलते मनी? सगळेजण उतरत आहेत. बघा ग्रीवा केवढी बडबड करायला लागली. डॉग ची पहिले एंट्री करावी लागते. सो आम्ही इथे एंट्री करतोय. सो इथे पहिले एंट्री करावी लागते. सो आम्ही आता स्नोवीची एंट्री करतोय आणि मजा येते मॉल मध्ये. आम्ही आणलंय स्नोवीला, क्या बात आहे. स्नोवीची एंट्री करतायत. एंट्री झालेली आहे बघा. आता आम्ही फुडकोटला जातोय, बघू तिकडे काय सिच्युएशन आहे ते पण आम्ही सांगतो. स्नोवी सोबत मॉल फिरायला मजा येते.
हे बघा तुम्ही आज नवीला बघताय का किती हॅप्पी आहे ती. हा किती हसतीये. आज तिला कळतंय हे कुठे कुठे फिरतात, फिरायला जातात म्हणजे काय करतात, ती आज एक्सपिरियन्स करते. स्नोवी, ए स्नोवी, आता आम्ही बघणार की पेट्सला खायला काही आहे का. आणि फूडकोर्टमध्ये पेट्स अलाउड आहे हे कळलंय, फक्त एक तीन चार रेस्टॉरंट सोडले तर. पण पेट्सला काही खायला आहे की नाही हे पण बघायचंय आम्हाला. त्या दोघी बघा तिच्यासोबत काय करतोय. स्नोवी काय खुश आहे. आहा बघा ग्रीवा तिची चेअर आणते. हा बघा हा पेट फ्रेंडली डायनिंग एरिया आहे जिथे आम्ही आता बसतोय. हे बघा आणि जर तुम्ही आणला तिकडे तुमच्या पेटला तर इथे केज पण ते देतात, प्रोव्हाइड करतात. सो हे बघा ही केज आहे तिथे. बघा मला बिलीवच होत नाहीये मॉल मध्ये आम्ही स्नोवीला घेऊन आलोय. एक्झॅक्टली स्नोवी शाळेसारखी बसली आहे. आणि बघा ह्या दोघी जण इथे बसले आहेत. ओके ऑर्डर केली आहे. लहान मुलांची इथे खात आहेत, आई बाबा वेट करत आहेत. स्नोवी मस्त पैकी झोपली आहे. मॉल तसा छोटा आहे, छान आहे, लक्झरियस मॉल आहे. आणि इथे खाली खालच्या फ्लोरला पेटचं स्पा अँड ऑल सगळं आहे. सो आम्ही तिकडे पण जाणार आहोत, तर तिकडचं पण मी तुम्हाला दाखवतो. आत्ता आम्ही इथे खातोय, खाऊन झालं की आम्ही तिकडे जाऊ. आणि दुसरं म्हणजे बाकी ओव्हरऑल गुड वाईब नक्की. बघा मी स्नोवीचं फूड घ्यायला जातोय. स्नोवीचं पण इथे अशा प्रकारे शॉपिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे. बाहेर बघा पाऊस जबरदस्त आहे. पाऊस येतोय म्हणून आम्ही थांबलोय. ग्रीवा निघायचं का? ए ग्रीवा ए. हा मॉल पण फिरून झाला आहे स्नोवी सोबत आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. चला